नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, शुक्र समजा सहाव्या स्थानात असेल, कोणत्याही कुंडली शुक्र समजा सहाव्या स्थानात असेल तर त्याचे जे मिळणारे परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील, म्हणजे ते शुभ फलदायी असतील, अशुभ फलदायी असतील आणि नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये असतील, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे शुक्र प्रत्येक स्थानामध्ये कशा प्रकारचे परिणाम देईल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू की समजा शुक्र सहाव्या स्थानात असेल तर त्याचे मिळणारे नेमके परिणाम कशा प्रकारचे असतील. लक्षात घ्या, सहावं स्थान हे कुंडलीतलं कुठल्याही कुंडली असेल, म्हणजे कोणत्याही लग्नाची कुंडली असेल तर त्या कुंडलीकरता सहावं स्थान हे अशुभ फलदायी असं समजलं जातं, किंबहुना एक नंबरचं अशुभ फलदायी स्थान असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण या स्थानाचं नावच आहे, याला रोगस्थान म्हणतात किंवा शत्रुस्थान असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे या स्थानाच्या नावावरून तुम्हाला साधारण समजलं असेल. आणि शुक्राबद्दल सांगायचं झालं तर शुक्र हा शुभ फलदायी असा स्त्री ग्रह आहे, संपूर्णपणे शुभ फलदायी आहे, स्त्री ग्रह आहे. परंतु हा संपूर्णपणे शुभफलदायी स्त्रीग्रह षष्ठस्थानात जातो, त्यावेळेस षष्ठस्थानाशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्या संदर्भातले अनुभव देतो. अर्थात समजा हा शुभफलदायी असेल, म्हणजे स्वतःच्या राशीत असेल, शुभफलांच्या दृष्टीयोगामध्ये असेल तर साहजिकच हा शुभफलदायी होईल. परंतु शुभ परिणाम देण्याचे त्याचे जे हे आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते फार कमी प्रमाणात असतात. कारण मुळात शुक्र मुळात जे सहावं स्थान आहे, हे सहावं स्थान संपूर्णपणे शुभफलदायी अजिबात नाही. जसं की आपण केंद्र आणि कोणस्थानामध्ये याबद्दल बघितलं तर त्या तेवढी ती ताकद आहे शुभ फल देण्याची शुक्राची, ही तेवढी मोठी प्रमाणात या स्थानात नसते. मात्र अशुभ फलदायी असेल हा शुक्र, शत्रू राशीत असेल, अशुभ राशीत असेल, अशुभ ग्रहांच्या योगांमध्ये असेल तर मात्र याचा अशुभ परिणाम असतात हे जास्त प्रमाणात मिळतात. मित्रांनो, असं अजिबात मनात धरू नका की एखादा ग्रह समजा एखादा अशुभ स्थानात गेला तर तो पूर्णपणे अशुभ फलदायी होईल असं अजिबात नाही. पहिल्याप्रथम हे पाहणं गरजेचं आहे की तो जो शुभ ग्रह आहे तो त्या स्थानामध्ये शुभ फलदायी आहे की अशुभ फलदायी आहे हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जर का शुक्र सहाव्या स्थानात शुभ फलदायी असेल तर त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे त्या व्यक्ती ज्या ठिकाणी कामाला जातात किंवा जॉब करतात, नोकरी करतात, त्या ठिकाणचं जे वातावरण असं ते खूपच चांगल्या प्रकारचं असं, म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतात त्या खूप कॉपरेटिव्ह असतात, त्यांना मदत करणाऱ्या असतात. आणि आजकाल हे सुद्धा थोडंफार भाग्याचंच लक्षण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कशा प्रकारचं, त्या ठिकाणचं वातावरण पोषक आहे का, तिकडची माणसं, म्हणजे तुम्हाला थोडक्यात कामावर जाणं खूप आवडतं का किंवा तुम्ही ते खूप एन्जॉय करता का. तर शुक्र समजा तुमच्या सहाव्या स्थानात शुभ फलदायी असेल तर अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला नक्कीच मिळतं. तिकडची जी माणसं असतात ते बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कॉपरेटिव्ह ठरतात. त्याचप्रमाणे तुमच्या मामाकडचं जे ठिकाण आहे, तुमचे मामा असतात, ते मामा असतील त्या व्यक्तीचे, हे खूप श्रीमंत असतील, खूप कॉपरेटिव्ह असतील आणि त्यांच्याकडून या जातकाला खूप चांगल्या प्रकारची मदतसुद्धा मिळू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताखालची जी माणसं आहेत, म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी सुद्धा हाताखालची माणसं आणि जर तुमच्या घरी जी नोकर चाकर असतात हे खूप इमानदार मिळतात. आता नोकर चाकर इमानदार मिळणं किंवा नोकर चाकर मुळात मिळणं ही मोठी गोष्ट आहे आणि ते इमानदार मिळणं ही त्याहीपेक्षा चांगली गोष्ट आहे. तर साहजिक समजा सहाव्या स्थानात शुभ संबंधित असा शुक्र असेल तर तुम्हाला मिळणारे जे नोकर चाकर आहेत ते खूपच इमानदार अशा प्रकारचे मिळतात आणि हे सुद्धा एक सुखच म्हणायला हरकत नाही. तर आता आपण चर्चा करू की समजा हा शुक्र अशुभ फलदायी असेल, म्हणजेच अशुभ राशीत असेल, अशुभ ग्रहांच्या युतियोगांमध्ये असेल तर त्याचे मिळणारे नेमके परिणाम कोणत्या प्रकारचे असतील. लक्षात घ्या, शुक्र जो आहे हा शुक्र लैंगिक प्रकृतीचा ग्रह आहे, म्हणजे लैंगिकता दाखवणारा ग्रह आहे एखाद्या व्यक्तीची. त्याचप्रमाणे लैंगिक गोष्टीबद्दल एखाद्या व्यक्तीचं अट्रॅक्शन, आकर्षण किती आहे, त्याला मिळणारा विवाह सुख कशा प्रकारचा असेल या संदर्भातली जी माहिती हा शुक्र तुमच्या कुंडलीमध्ये पाहताना समजतात. तर समजा हा अशुभ फलदायी असेल, सहाव्या स्थानात असेल तर लैंगिक गोष्टीबद्दलच्या ज्या भावना असतात त्या व्यक्तीच्या थोड्याशा नकारात्मक असा किंवा लैंगिक ओढ ही थोडीशी जास्त प्रमाणात दिसून येते. साहजिकच मग ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती प्रेमविवाह करण्याची शक्यता जास्त आहे. आता प्रेमविवाहामध्ये प्रेम कमी आणि शरीर सुखाचा भाग थोडा जास्त प्रमाणात असतो, तर ही हा भाग अशा व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. यांचं जे प्रेम आहे हे प्रेम शुद्ध प्रेम असेलच असं सांगता येत नाही. सहाव्या स्थानात अशुभ फलदायी समजा शुक्र असेल तर असा प्रकार दिसताना फार कमी असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना विवाहसुख मिळणं थोडंसं कठीण असतं. विवाहसुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा विवाहसुखाचे कमी मिळण्यास याचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा किंबहुना वेगळ्या प्रकारे विवाहसुख कमी प्रमाणात मिळू शकतं. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर विवाहसुख कमी मिळणं हा भाग थोडा जास्त असतो. त्याचप्रमाणे एखादी स्त्री जी व्यक्ती आहे
ती स्त्री व्यक्ती यांचा शत्रू असू शकते. संपूर्ण जीवनात त्यांना मिळणारे जे शत्रू असतात हे साधारण स्त्री असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सहाव्या सणात जर का अशुभ फलदायी शुक्र असेल तर अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. समजा सहाव्या स्थानात अशुभ असा शुक्र असेल तर उच्च राहणीमानामुळे किंवा चांगला खानपान किंवा जास्त प्रमाणात खाण्यामुळे साहजिकच त्यासारखे जे रोग म्हणजे श्रीमंताच्या ज्या व्याधी असतात ह्या व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे श्रीमंतांच्या व्याधीमध्ये तुम्ही डायबिटीस घेऊ शकता, मधुमेह घेऊ शकता, हायपरटेन्शन्स किंवा रक्तदाब वगैरे, उच्च रक्तदाब किंवा खालचा रक्तदाब अशा प्रकारचे व्याधी तुम्हाला होऊ शकतात. त्याचप्रमाणे किडनी मूत्राशयाचे विकारसुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर अशा प्रकारे जर का शुक्र तुमच्या सहाव्या स्थानात नकारात्मक असेल, अशुभ फलदायी असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही सुद्धा पाहत की तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र नेमका शुभ फलदायी आहे की अशुभ फलदायी आहे आणि त्यापासून पडणारे जे परिणाम आहेत त्यांना त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजेल शुक्र हा तुमच्या कुंडलीत कशा प्रकारचा आहे. या संदर्भात जर का शुक्राच्या संदर्भात आणखीन माहिती हवी असेल किंवा जाणून घ्यायची असेल तर त्याकरता कुंडली पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण कुंडलीवरून एकंदरीतच ह्या शुक्राचं नेमकं स्थान काय आहे तुमच्या कुंडलीमध्ये ते समजून घेता येतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.